सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने अभिनेत्री कंगना राणावतच्या विरोधात जोडेमारो आंदोलन करण्यात आलं. अभिनेत्री कंगना राणावतनं भारतीय स्वातंत्र्याविषयी केलेल्या संतापजनक वक्तव्याच्या विरोधात सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीनं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा तथा आमदार प्रणिती शिंदे आणि काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा हेमा चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निषेध करून जोडेमारो आंदोलन करण्यात आलं. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. या प्रसंगी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा हेमा चिंचोळकर यांनी आपले विचार मांडले. आम्ही महिला काँग्रेस समस्त महिला काँग्रेसच्या वतीने तिचा धिक्कार करतो. आणखीन मोदी सरकारने ताबडतोब तो पुरस्कार मागे घ्यावा. आणखी तिचा पुरस्कार कॅन्सल करावा. त्याला लवकरात लवकर अटक करावी. आपल्या देशाचा अपमान करणारा, राष्ट्राचा अपमान करणाऱ्या अशा दहशतवादी राणावतला ताबडतोब अटक करावी. तिचा गुन्हा नोंद करावा. असं पण एका याच्यामध्ये वक्तव्य म्हणलं की मुंबई सारख्या महानगरीमध्ये आपले शान महानुशान असा मुंबईला तिने मिनी पाकिस्तान असं संबोधलेलं आहे. शेतकऱ्यांना चोर संबोधलेलं आहे. अशा पद्धतीने जे वक्तव्य करते. आणखी जे चार हुतात्मे आहे, जे गोळी खाल्ले, लाठ्या खाल्ले, जे जेल उपभोगले, जेलमध्ये जाऊन आले, अशा स्वातंत्र्य सैनिकांचा सुद्धा त्यांनी या घोर अपमान केला. हा पूर्ण त्यांचा अपमान नाही, या समस्त भारतीयांचा अपमान आहे. या प्रसंगी महिला प्रदेश सचिवा सुमन जाधव, माजी अध्यक्षा ॲडव्होकेट करीमुन्निसा बागवान, मुमताज तांबोळी, सुनीता बेरा, चंदा काळे, मीना गायकवाड, अनिता भालेराव, अंबुबाई जाधव, पूनम जाधव, प्रभावती जाधव, सुरेखा चव्हाण, सत्यभामा गायकवाड, गिरिजा काळे, रजिया अन्सारी, श्वेता काळे, कुसुम चव्हाण, पद्मा मटाला, बायडाबाई शिंदे, मारिया शेख, आकाश बेरा, सचिन गायकवाड आदींची उपस्थिती होती.